वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांडाच्या पीडितेच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालं। या निमित्ताने प्राध्यापिका ज्या महाविद्यालयामध्ये शिकवणी करत होती त्या मातोश्री आशाताई खुणावार महिला विद्यालय भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चैत्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थितांनी प्राध्यापिकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी या श्रद्धांजली कार्यक्रमाला आमदार समीर भाऊ कुणावार, नगराध्यक्ष प्रेमबाबू बसताने, किशोरभाऊ दिघे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। स्नेह संमेलन हे अतिशय उत्साहात दमक्यात साजरं झालं आणि सर्व आपापल्या घरी गेले। रविवारचा दिवस सगळ्यांनी मजेत घालवला। त्या स्नेह संमेलनाच्या आठवणी जपत आम्ही सगळे होतो। सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, कॉलेजला जाऊया। आणि स्नेह संमेलनामध्ये झालेल्या गोष्टींवर थोडक्यात आम्ही चर्चा करूया। सोमवारी मोठ्या उत्साहाने आम्ही कॉलेजमध्ये आलो आणि कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ येताच एक हादरून सोडणारी घटना आमच्या कानावर आली। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, हिंगणघाट, वर्धा।